सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांच्यावर हल्ला करून पसार झालेल्या आणखी दोघांना तोफखाना पोलिसांच्या पथकाने बुधवारी सकाळी पकडले सनी ज्ञानेश्वर जगधने वय चोवीस राहणार रंगभुवन सर्जेपुरा आणि अक्षय कैलास माळी वय वीस राहणार घासगल्ली कोठला अशी त्यांची नावे आहेत हल्ला करून ते दोघे दोन दिवस रेल्वेचा प्रवास करत होते नगरून कल्याण उल्हासनगर मुंबई परिसरात फिरून ते पुन्हा नगरमध्ये आले याची गोपनीय माहिती मिळताच तोफखानाचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि पथकाने त्यांना पकडले कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना तोफखाना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री पकडले होते अक्षय विष्णू सब्बन व तीस राहणार मळा चैतन्य सुनील सुडके व एकोणीस राहणार बालिकाश्रम रस्ता आणि एक अल्पयीन मुलगा यांचा त्यामध्ये समावेश आहे दोघांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे येथील मुख्य सूत्रधार अक्षय विष्णू सब्बन यांनी सनी जगधने याला दहा हजार रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा